धर्मांतराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या आरोपी शहानवाजचा ताबा गाझियाबाद पोलिसांकडे सोपवण्यात आलाय. आज सकाळी त्याला ठाणे कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं. त्यानंतर कोर्टानं पुढच्या तपासासाठी शहानवाजला गाझियाबाद पोलिसांकडे सुपूर्द करायला सांगितले. दरम्यान शहानवाजला पुढच्या 3 दिवसात स्थानिक कोर्टामध्ये हजर करा असे आदेशही ठाणे कोर्टानं पोलिसांना दिलेत. दरम्यान मुंब्र्यामधील 400 जणांच्या धर्मांतराची अद्याप एकही तक्रार आली नाही असं ठाणे पोलिसांनी म्हटलंय. धर्म समपरिवर्तन प्रतिषेध अधिनियमानुसार गुन्हा दाखल होता. मागील आठवड्यात गाझियाबाद पोलीसचे एक पथक पोलीस स्टेशन मुंब्रा या ठिकाणी आलेले होते आणि त्यातील संशयित 23 वर्षीय आरोपी हा मुंब्रा या ठिकाणचा रहिवासी असल्याने त्यांनी आरोपीला अटक करण्यासाठी सर्व प्रकारची मदत करण्यासाठी आम्हाला विनंती केलेली होती. आत्तापर्यंत लेखी स्वरूपात कुठलीही तक्रार अगर तोंडी स्वरूपात कुठलीही तक्रार पोलीस स्टेशन मुंब्रा या ठिकाणी गाझियाबादप्रमाणे आलेली नाही आहे. फक्त आरोपी मुंब्र्याचा असल्यामुळे आम्ही त्यांना प्रोएक्टिव्हली मदत केली. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.